विराजमान झालेला आहात, काय सांगाल? आजचा दिवस खूप आनंदाचा आहे आमच्यासाठी. आणि आपण जो प्रश्न केला किंवा समाजाला न्याय दिला का, सामाजिक दृष्टिकोनातून आपण थोडा दूर ठेवूया, कारण भाऊन आणि बीजेपी आमचं जे सगळं संघटन आहे तो सब समाज को साथ लिए चलना आहे, या ब्रीदवाक्यातूनच आम्ही या ठिकाणी प्रवास करत असतो. खरोखर न्याय तर मिळालेलाच आहे, सामाजिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर न्याय हा दिला गेलाच आहे. परंतु सामाजिक दृष्टिकोनातून विचार करणं हा अयोग्य ठरेल, कारण ही जी जबाबदारी आहे ही शहराची जबाबदारी दिलेली आहे. उपनगर अध्यक्षपद दिलं आहे, खूप मोठा जबाबदारीने भाऊंनी आमच्यावरती विश्वास ठेवून ही कामगिरी आमच्या अंगावरती सोपवलेली आहे. भाऊंनी जो विश्वास माझ्यावरती आज या ठिकाणी ठेवलेला आहे, त्या विश्वासाला थोडीशी तडा मी या ठिकाणी जाऊ देणार नाही, कारण गेल्या तिसऱ्यांदा भाऊंनी मला या ठिकाणी संधी दिली. पहिली संधी दिली, पहिल्यांदा प्रथम नगरसेवक केलं, त्यानंतर गटनेता केलं, पुनश्च परत नगरसेवक केलं आणि आता उपनगराध्यक्ष केलं, म्हणजे भरभरून या ठिकाणी भाऊंचा अतोनात विश्वास माझ्या खांद्यावरती भाऊंनी टाकला. आणि आजपर्यंतही भाऊंना कुठल्याही प्रकारचं खाली पाडण्याचं काम आम्ही संपूर्ण नगरसेवक सर्व नगरसेवक येऊ देणार नाही. येत्या काळामध्ये जे काही समस्या बाकी असतील, अतिक्रमणाची समस्या असेल, काही वेगवेगळ्या समस्या, काही किरकोळ समस्या राहिलेल्या असतील, कारण गेल्या 10 वर्षामध्ये माननीय आमच्या नगरसेवक सद्धाताई महाजन यांच्या माध्यमातून, यांच्या अध्यक्षतेखाली आणि भाऊंच्या आशीर्वादाने शहराचा खूप मोठा विकास या ठिकाणी झालेला आहे. परंतु अजूनही काही समस्या, छोट्या मोठ्या समस्या राहतातच. परिवार आहे तसं छोटा घर असतं, त्या पद्धतीने शहर आहे आणि शहरातले छोटे मोठे समस्या बाकी असतात, तर त्या काही राहिलेल्या असतील त्याही पूर्ण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून आम्ही नक्कीच करू. सामाजिक न्याय हा मिळालेलाच आहे आणि भाऊंनी विश्वास हा ठेवला, हा काही सामाजिक दृष्टिकोनातून विश्वास न ठेवता एक वेगळा विश्वास या भारतीय जनता पार्टीने माझ्यावरती टाकला, तो परिपूर्ण करण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. धन्यवाद.